Pau, kunsha, kunsha, khel da van ga, baby ikmi sa, ha du desa, asil zontaj po vit na, asil zontaj po vit na. Karma diiran, karma diiran, गणन पुस्तकातले वाचा पयल्या महिन्यात इस्रायल तसं सगळो समुदाय जिनाच्या आरण्यान येवन पावलं आणि लोक कादेशान वस्ती करू लागलो हांगा मिरयाम मेली आणि तिका मातयेक पाहिली लोक उद्या देखून ती सक्कर सांगाता मेळोन मैजेक आणि आरण्या विरोध रावली लोक कडेन झगडूंक लागलो म्हणून आमचे भाऊ सुरेजपुरा मुखार मेल्ले बरी आम्ही हंगा सांगाता हांव जाल्यार सुरेजपुराच्या लोकां या आरण्यान कित्या आयलोय आमी आम्ही आणि गोरवांनी मरूक जाई म्हणजे आमक इजिप्तांडली या दीर या जाग्यार हाडचे खातीर हांगा दानी ना आंजूर नान दाकवाली नान दाळबा नान आनी आणि उदक उदकून ना लोकाच्या समुदायाक सोडून मोजे आणि आरुण जोम ते दारा लागी गेले ते धरनेर सर पडले आणि सुरेशप्रशी महिमा तांकां दिश्टी पडली कडेन उलोवन उल तुजी बेतकाटी घे उपरांत तूं आणि तुजो भाव आरुण समुदाय एक करा आणि तांकां सकटां दिसचे बरी ह्या कटपांत उदक फरमाया तुम्ही कटपातले उदक वळाशे करतल्यात आणि समुदायक आणि तांच्या गोरवांक दितल्यात देतल्यात आदेशा आदेशाप्रमाणे मोयजेन सर्स्पुरा मुखार सुवातेर सुवाते बेतकाटी घेतली उपरांत मोयजेन आनी आरोन समुदाय कटपा मुखार एकटाय केल आणि त्यांना मुळे तुम्ही विद्रोहीण आयका आम्ही या कटपातले उदक भारशी करू आणि मोजेन आपलो हात उबारलो आणि बेतकाटेन दोन पावटी कटपाक मारले भरपूर उदक बाहेर आयलें आणि लोक आणि गोरवां पियली तेदना प्राण मोजेक आनी आरुणाक म्हळें तुम्ही मुझे विश्वास दरुंग ना देखून आणि हा पोईत म्हूण इस्रायलच्या दोळ्या मुखार म्हाका साक्ष दिवंक तुम्ही पाठी सरल्या देखून तुम्ही ह्या लोकांक हांव दितलो त्या देशात हे पोचे न मेरिबांचे उदक किती हंगा इस्राईल सोयेस्पराकडे झगडू लागले आणि ताणे त्यांले पोत पण उगडापें केले देवाचे उतार हे बाळू जेजू ते माझ्या मोगाच्या भवानो आणि भहिणी जेजूचे फरगट जिवित आम्ही जणाव गालिलिया सुरू झाले गलिलिया आणि त्याच्या भोवतवणेच्या प्रदेशांनी जेजू बोव लोकांगी उलय उलोवंक लागलो उलो, आणि राज्य विशांत जयत्य संगती शिकोवंक लागलो तरी पूण आयचे दिसा जें सवाल जे जो जें सवाल जेजू आपल्या शिसा लागी विसारता ते ताच्या जिविताचे महत्वचे सवाल म्हळ्यार हे यदोळसो जेजू घालिल्या दे शिकवण देऊ नसल्या वेळारच जुदेव ताका मारूंक जिवेशी मारूंक प्रयत्न तो विरोध ताका थंयसर असुल् आणि जेरू झाले मच्या वाटेर तो असुल् आणि ह्या जाग्याक पावताना झरे या फिलिपी ह्या जाग्याक पावता असताना हे सवाल जेजू आपल्या शिसा लागे विसारता किद्याक झोपयेत येरोधेवातून मेळटा फाल्यां सकाळी वा फुडल्या दिसांनी आपण मरण जाल्यार आपण शिकयलें किती जातले म्हजी वळख कोणपणी धरतलो की हांव कित्याक आयला म्हणून किल्या जणां समजला आणि हे समजून शक तांकां सवाल विचारता पण हे सवाल गालिले घलिल्यांतच विसार असले पण सर शेजाऱ्या फिलिपी पावताना ताणे हे सवाल विसारले म्हणून हंगासर बरयलां तर शेजार या फिलिपीत कियाक हे सवाल शेजाऱ्या फिलिपी त्या गाबा फाटल्यान एक इतिहास असा आणि थंसर वचून जेजून हे सवाल विसरून एक म्हत्वाचें कारण असा कितें कारण शेजार्या फिलिपी गालिलिया टाउन सुमार पंचवीस किलोमीटर पैस असा आणि हेरोदांतेपासन हेरोदांतेस गालिलियांत राजवडके जाल्यार जर शेजारिया फिलिपेंत ताचो भाव फिलिप आढळते चल नास आणि हंगासो लोक शेजारिया फिलिपीचं लोक काही न्हय जायतो हेर लोक आसलो सोडावत जुदेव नसले त्या जाग्यांत जाग्यात वस्तीकरणासले आता शेजार्या फिलिपीत कितें विशेश

त्या जाग्यार त्या बाल देवांक व्हडले वडली, वडली जायती देवळां असले हर एक मेटा मेटांक देवाळं असली आणि असल्या एका जाग्यार जेजू कितें सांगता हे सवाल आसतना असताना सांगूंक सांगू येता ह्या जाग्यावर जाती सम्राद्धी आता चढ आणि चढ सवड़ तेला जातात कित्याक मनीस वाढताना असताना सड आणि सड देवळां सडोन्स येतात देवळां सडतात मस्त सडतात म्हळ्यार ताचो अर्थ सड आणि सड मनशा थंडी वृद्धी जाल्या समृद्धी आयते जा बरेपण झाला जायती समृद्धी आसा प्रोस्पेरिटी प्रोस्पेरिटी समृद्धी आसा समृद्धी येता असताना वैभव सडतात समृद्धी आसतना आमचे वैभव सडतात आणि एक जागो जन असेजार्या फिलिपी वैभव ब्रीत एक जागो ते सर सवाल विचारतात ದೂಸ ಶೆಜಾರಿಯಾ ಫಿಲಪಿ ವಡಲೋ ದೊಂಗರ ಆಸ ವಡ ಸಹಿತ ದೊಂಗರ ದೊಂಗರಾ ಮೂಳಾ ಮಾಟೆ ಆಸೆ ವಡಲಾ ಸಹಿತ ಮಾಟೆ ಆ ಪೈಲೆ ಥಾ ಪಾತ್ ಆಯ್ಲೆ ಕೇರ್ ಥಿ ಬಾಲದೇ ಇಲ್ಲ ಪಾನ ಪಾನೆ ನೋಡಿ ದೇವ ಜಲ್ಲ್ಮಲ್ಲ ಪ್ರಕೃತಿ ಸು ದೇ ಪ್ರಕೃತಿ ಜೀವ ದ ಜೀವ ದಿಂಸೆ ವಾಪರಕ್ರೇಂಸ ಸರ್ವ ದೇವ ಸರ್ವ ದೇವೀ ಗ್ರೀಕ ಪುರಾಣ ಸರ್ವ ದೇವ ಅಂತ ಥಂಸರ್ ತಂ ಸಣೇ ಥರ ಆಸೆ ಅನ್ನೋದೇ ದೇವೇವಿ ಬೈ ಬಾಬಾ ಮುಖಾರ ವಿಚಾರ ಜೋರ್ಡಾನ ನಾವು ದೊರಾ ಹಾಂ ವಳತಾ ಜನಾವ ಜು ದೇವ ಜೋರ್ಡಾನ ನಾವು ಭೋ ಪವೀತ್ನ चढ महत्वाची त्यांच्या जिवितात आणि असल्या एका जरी मुखार जो देवांची सांगित मतं असे जाण असो नी जेजू त्या एका जरी मुखार रवनो जेजू हे सवाल आपल्याशी सांग विचारता त्यान सिझारच्या नांबार दोब्या मार्बलाची एक वड ते सर असले हे रौद्रयान

एक देव सादो सुतारा ज़ुमका, सोपोत जाऊन रवन हे सवाल आपल्याशी सांगतो विसारता लोक हा कोण म्हण म्हणतात त्याच्या फाटल्यान देवदेवी राणी असतात वडले टेम्पला असतात वैभव असा दळबर असा हे सगळे असून एक साधो मनीस जाऊन मुखार जेजू मुखार थं र आणि विचारता लोक म्हणजे विषयान किती सांगता तुम्ही सांगा आणि ते म्हणतात जाप देतात कोण म्हणता जरेमिया कोण म्हणता येलिया कित्याक घेस

त्या दोंगराच्या माट्यातुली पण ते फाटी मेळू ना आर्कपेट मेळना ते दुपारी आलतारी मेळून आणि लोक चिंतालो सोडबणदार येऊनच्या पहिले जे रेमिया आणि ती आर्कपेट आणन तशीच प्रतिष्ठापन करणं तो वेतो त्या देखून ते म्हणतात जेजुजा पुरा रेमिया प्रवादी तो किती पास्ट ग्लोरी त्या टेम्पलाची ग्लोरी किती वैभव किती वैभव असले ती पेट आर्क पेट आणि दुपार ते वेदी ते पाटी हरतो आणि जेजू तस एक पण जेजू हे सगळे देगेक दोन शिसांक विचारतात तुम्ही किती म्हणतात आणि आम्ही जाणाव आमच्या अजिबेच्या तू जाप तू क्रिस्त तू सोडवणदार तू मेसिया हे जस ही जाप पेद्रुनो आणि तसेच शिसांच्या तर्फ्यात ताणे दिल्ली

तुंसू तो मेसिया आणि कोणाक रखा जे म्हणता तुंस पूण खंय आसा वैभव जे कितें वैभव शेजाऱ्या फिलिपीत पळयतात तो वैभव मेस्सिया हे सजा असुल् जे जेजू कडेन म्हणटा तुम्ही जू हांव त्याच्या लागीं जण जाण विसरता तुंसू की मेसिया आणि जेजू कितें जाप देतात तुम्ही कितें पळयतात कोण थोडं उठवून चलता दिश्ट मेळटा

सर्व वैभव जे कितें वैभव आसा म्हणून पेद्रू चिंता ते सगळें काण्ण व्हरतले जेजू एका सोलुल्या एका फळापर्यंत जातलो म्हळ्यार कितें एक फळ म्हणटा असताना तांचो मांस असा ताक रूप आसा रूस आसा आकार आसा पुरा ताची सरलां का मांस जाल्यार बी मात उरता ताका कांय उडल व्हडली रूस ना आकार ना वा हे हाचे फळ इतलं बरं असता असे कांय वर्णन करूंक जायना आकार ना रूप ना रूस ना ತಲೆ ಸ್ಥಿತಿ ಜೆಜೂ ಯರೇಮಿಯ ಪ್ರೇಜೂ ಜೇಜೂಕರ ಗುಣ ಪಳೋ ಕಾಹ ಸಬಾಯಿರ ನಿಮಾಣೆ ಜೇಜೂಕ ಇರ್ಮಾ ದಿನ ಮಾರ್ನ ಕುರ್ಸಾರ ಮಾರು ತೆ ಪುನ್ಶಾತಾ ಜಮಿಯಾ ಕಂಚೆ ರೂಪ ತೆ ನಾತು ಆಕಾರ ನಾು ಕಂಚಿನ ಆಕರ್ಷಿತ ಸಖತ್ ಧ್ಯ आणि त्या स्थितीक जेजू पवल्या वेळार पेद्रू तू म्हणू शकता की हा मेस्सिया म्हणावलं पेद्रू तू म्हणू शकता की हा सडवणदार म्हणलं पेद्रू म्हणू तू म्हणू शकता की सो देव म्हणा पण तितलं पैस वेचे नाका जेजू हा जेजूज झाला मागी वेद हा म्हटना पेद्रू म्हणत नाका सोम्या ते तुझ्यान तुका नाका मोगाच्या भाऊ आणि भहिणी ताका पेद्रू को जेजून किती म्हणे तू खडप तू खडपा मरी दृढ जाय तुझ्या पातयेणे सगळे वैभव सगळं दळबार सगळे बरेच जाऊन येतात जिणेत देवाक दे सडवण म्हणूक पूजा भेटूक आणि किती करूंक आमक सलीज जाता पण खंचेच आल्या वेळार ते फळ सगळे सरला काण्ण मास काण्ण खालीच खंयचेच रूप रूप रूस न वेळार आमचे जिवीत सगळे गोळोन गेल्या वेळार आमच्या जिवितांत कितेंच बरें पण उरूंक ना म्हणून बगले वेळार आमच्या जिवितात सगळे नाश झाला आणि आम्ही वासून उरचें कित्याक म्हणून चिंत त्या वेळार जेजो तू मजो सुंदार म्हणजे तसं दहीर जेजो जेजू तू मेसिया मेस्सिय म्हणजे तसं धैर मकागे आणि जेजो म्हणता ह्या वेळा तुम्ही मला जाय एक उतर असे असा एक पद तुम्ही ऐकत असताना तुम्ही बऱ्या मुडार जॉली मुडार असल्या तुमका संगीत मात्र ऐकता ख म्युझिक मात्र ऐकता तुम्ही दुकांत असताना ताची उतरां ऐकतात खाय दुःखांस्तना ताची उतर हा एक कित्याक मक सांगले बरं जाता ते उतर मला असं सांगलं की मकच चिंतून बरला गे म्हणले बरं जाता कित्याक आम्ही कष्टांना असताना आमचे ते सगळे बोळ मोडले वेळार जे म्हजी मजी म्हण आसा म्हणून चिंतून हांव ह्या दीस सड आनी सड हंकार बरवणं ते सगळे म्हणजे थाऊन काण्ण वेल्ल्या वेळार मात्र जेजू कितें म्हण समजता ताच्या वैभत नाही ताच्या सर्व रितीच्या वैभवात नाही बघार हा संपूर्णत शरण झाल्यावर मात्र जेजू किती म्हणून समजता मेस्सिया किती म्हणून समजतात सोडवणदार किती म्हणून समजतं ताची उतरां बैबलातली किती सांगतात म्हणून त्यावेळेला समजता आणि जेजू म्हणता तुझे ते सक्कड बरे असल्या रे तुझे ते सक्कड बरे ने हा आो आसुल् तुझ्या जिवितात बरो असताना आतांय फुडें तुजे ते बरे पण ना जाल्यार हांव आसा आनी त्या वेळार तुवें म्हाका वळखूंक जाय तुजो बाबार्थ तीर आसूंक जाय करपा बरी तो बाबार्थ तीर आसून त्या घडये म्हाका तूं वळखूंक सकताय जाल्यार कंडी जावन भागी तूं भागी सिमा भागी पेद्रो तूं खडप मगाच्या बाबा आनी भेणे आमचे जिवीत आमकां सांगूंक जायना आज आमी बरी आसा फाल्यां सकाळीं कितें जाता आमकां कळयतना आज आमी सगळे भद्रतेन आसा सर संगती बऱ्यान आसात आता उत्तर कर्नाटकात तुम्ही पळले जे सरसंग ती बऱ्या नासुल आणि अचानक इतलो पावस येवर आयला आता तांचे म्हले कांय ता ना खाली तांनी नेसले वस्तूर जेव्हा काम सोता आणि आनी तसली परिस्थिती आमकां कळीत ना आमकां येता वा येना येणारल्या बरें पण आयली त्या वेळार जेजू माझा सोडवण धर्म वळखूंचे तसली स्थिती हा आसता गे म्हणलें सवाल आणि त्याकड तससो जेजू म्हणजे सांगात असा या म्हाका सांभाळता म्हणल्यार त्या धीर बर्वाशन असा जर तितल भवार्थ जेजू म्हणता तू भागी मोगाच्या भाऊ आनी भयणी हर एक काळा हर एक वेळा त्या एकाच जेजूको म्हजो सुडवणदार आणि स्वामी म्हणून वळखून घेऊ आमी आम्ही सदांच धैरान फुडे सर हां तस जेजू आमक आधार देऊ दे bandan tu kha besabam chega walon kur pe sa wenge tu jaha sada sambaldo vo besabam chega walon kur pe sa wenge tu jaha sada sambaldo